आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण झाल्याची तक्रार सोमवारी दिल्ली पोलिसांकडे फोन करून दिली होती. त्यानंतर स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणी त्या दिवशी घडलेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 13 मेचा असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची पुष्टी आम्ही करत नाही. दुसरीकडे मालीवाल यांनी कोणाचेही नाव न घेता तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक दिवस सत्य जगासमोर येईल असं म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये स्वाती मालीवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसल्या असून तिथले सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. याच दरम्यान त्या विभव कुमार यांच्यावर रागवताना दिसत आहेत. आज मी लोकांना सांगणार आहे काय करायचे ते करा, तुझी नोकरी खाऊन टाकेन, माझं पोलीस उपायुक्तांसोबत बोलणं करून द्या, मी आधी सिव्हिल लाईन्स पोलिसांसोबत बोलणार आहे, जे होईल ते इथेच होईल, तुम्हाला हात लावलास तर मी तुझी नोकरी खाईन, असं स्वाती मालीवाल बोलत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावेळी तिथले सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांना विनंती करताना दिसत आहेत. यावर बोलताना स्वाती मालीवाल या मी आताच 112 फोन केला आहे, पोलीस येऊ द्या मग बोलू असं म्हणतात. यावर कर्मचारी बाहेर पोलीस येतील इथे येणार नाहीत असे म्हणतात. त्यावर बोलताना आता जे होईल ते आतमध्येच होईल, पोलीस आत येतील असे मालीवाल म्हणाल्या. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.